नमस्कार, मी किशोर बेलसरे, नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपल्या नाईन न्यूजच्या स्टुडिओला आणि बाप्पाच्या आरतीला लाभलेले प्रमुख पाहुणे नाशिकचे पालकमंत्री, लाडके पालकमंत्री दादाजी भुसे. नमस्कार दादा. नमस्कार दादा. आता गणपती उत्सव सुरू झालेले आहेत आणि नागरिकांना आपण काय सूचना देणार, आव्हान काय देणार आणि शुभेच्छा काय? सर्वप्रथम तर मी नाईन न्यूज चॅनलला संपूर्ण नाशिककरांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सर्व नाशिककरांना शुभेच्छा देत असताना येणारा गणेशोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये शांततेत निर्विघ्नपणे पार पडावा असं विनंती आवाहन करतो. गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याला माहिती आहे की पाऊस आपल्या नाशिक जिल्ह्यापासून तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कमी आहे आणि म्हणून गणपती बाप्पाला आपण विनंती प्रार्थना करूया की गणपती बाप्पा पाऊस पडू दे. परत एकदा मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. नाशिकचा जो उत्सव आहे मिरवणुकीचा, देखील आमच्या मिरवणुकीमध्ये पण लाईव्ह असतं, तर त्याचे सूचनाही देऊन टाकते त्यामध्ये. मला वाटतं की गणेश विसर्जनाची जी मिरवणूक आपण संपूर्ण नाशिकमध्ये संपन्न करतो, त्याच्यासोबतच जे देखावे गणेश मंडळाच्या वतीने संपन्न केले जातात ते पाहण्याच्यासाठी शहरातील लहान मुलं असतील, महिला असतील, ज्येष्ठ मंडळी असेल, त्याच्यासोबतच जिल्ह्यातील गणेशप्रेमी येत असतात. आणि म्हणून जास्तीत जास्त शिस्तीचं पालन करून आपण कुठेही गालबोट लागणार नाही, ट्रॅफिक जाम होणार नाही, रहदारीचा अडथळा निर्माण होणार नाही याची सर्वांनी आपण काळजी घेऊया. प्रशासनाच्या वतीने यापूर्वीच सर्व गणेशोत्सवांच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न करण्यात आलेली आहे. गणेश मंडळांच्या जेवढ्या सूचना होत्या त्या सूचनांप्रमाणे कार्यवाही त्या ठिकाणी करण्यात येते आहे. तरी पण हा गणेशोत्सव आपला सगळ्यांचा आहे आणि म्हणून आपण सर्वजण नियमांचं पालन करून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये त्याचा सर्वांना आनंद घेता येईल या पद्धतीने आपण गणेशोत्सव साजरा करूया. दादा, आपण म्हटलं आपल्या बैठका झालेल्या आहेत, परंतु शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे वाढलेले आणि ट्रॅफिक खूप जाम होत आहे. सर्वात मोठा आता सध्याची समस्या आहे, तर यावर काही बैठक किंवा काही आदेश आपण प्रशासनाला दिले? खड्डे बुजवण्याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेला ऑलरेडी सूचित करण्यात आलेलं आहे. त्यांचं कामही प्रगतीपथावर आहे. त्यातल्या त्यात प्राधान्यक्रमाने मिरवणुकीचे विसर्जन जी मिरवणूक आहे त्याचे मार्ग खड्डे बुजवण्याचं काम जलद गतीने प्रगतीपथावर आहे. शहरामध्ये एकही खड्डा राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महानगरपालिकेला ऑलरेडी देण्यात आलेले आहेत. आणि मला वाटतं की त्याच्यासोबतच ट्रॅफिकच्याही संदर्भामध्ये पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल यांची पण बैठक संपन्न करण्यात आलेली आहे. खूप खूप धन्यवाद. आपण नाशिकची तशी काळजी घेत आहात आणि योगायोगाने काही दिवस आता पाऊस पण सुद्धा पडलेला आहे. गेल्या 4 महिन्यात जो पाऊस नाही पडला एवढ्या गणपती आणि इतर दिवसामध्ये तो पडतोय.